अण्णा आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये दलित सुधार वस्ती अंतर्गत निधी अंतर्गत रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे आमदारांनी, परंतु त्या ठिकाणी बऱ्याचशी ओरड अशी येते की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, त्या संदर्भात आपण काही पाठपुरावा करणार का काय सांग? नक्कीच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो गांभीर्याने बघितला पाहिजे. काही दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांच्या सुद्धा मला फोन आले, तक्रारी आल्या आणि मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. परंतु कामाची पाहणी केली असता मला असं निदर्शनास आलं की हे काम नाशिक महानगरपालिका करत नसून हे काम दलित सुधार योजनेअंतर्गत PWDच्या माध्यमातून होत आहे आणि ह्या कामासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या, कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, हा निधीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि कामाचा पाठपुरावा करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. आणि मग असं असून ज्यावेळेस आपण निधी उपलब्ध करून घेतो, निधी उपलब्ध करून घेतल्यानंतर त्याचे टेंडर होतं, वर्क ऑर्डर होते, परंतु ते काम कुठल्या दर्जाचं होते याची सुद्धा खऱ्या अर्थानं नागरिकांनी आपण आणि लोकप्रतिनिधीसुद्धा याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. कारण जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या बाबतीत ह्या कामाच्या बाबतीत म्हणायचं जातं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. संबंधित कामाच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी त्यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितलं की सुपरविजन हे PWD करतं आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही तक्रार केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा फोन नंबर सुद्धा मिळवला PWDच्या आणि मग त्यांच्याशी सुद्धा बोलणी झाली आणि त्यांना सुद्धा संबंधित बाब निदर्शनास आणून दिली. आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की जे काम होतंय तो 1 रुपयाचा असू द्या, 1 करोड रुपयाचा असू द्या किंवा 100 करोड रुपयाचा असू द्या आणि लोकप्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्या लोकप्रतिनिधीला 1 रुपया आपल्या भागामध्ये निधी आणण्यासाठी फार मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यानंतर कुठेतरी त्या फायली बनतात, त्याचा पाठपुरावा करून ते काम कुठेतरी मार्गी लागतं. परंतु जर अशा पद्धतीनं जर काम होत असेल याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी सुपरविजनला आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ते जर लक्ष घालत नसेल तर त्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, कारण सुजाण नागरिक आहे, प्रत्येक नागरिक या ठिकाणी आपला मग ते दलित वस्तीचा निधी असू द्या किंवा जनरल निधी असू द्या, हे जनतेच्या करातले पैसे आहेत, जनतेच्या कराच्या माध्यमातून जनता कर भरते आणि त्यांना सुविधा देणं हे क्रमप्राप्त आहे. मग ते PWD असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल, हे कर रुपये पैसे आहेत आणि जनता जनार्दन हे याच्याकडे लक्ष ठेवून असतात. परंतु काही लोक समोर यायला कानागाडी करतात किंवा त्यांना ते समोर येणं शक्य होत नाही मीडियाच्या समोर, परंतु असे नागरिक सुज्ञ नागरिक हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना फोनद्वारे कळवतात. माझी आपल्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला विनंती आहे की जे काही काम संत कबीरनगर भागामध्ये सुरू आहे या कामाची आपण सखोल चौकशी करावी, या कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे किंवा नाही याची तपासणी करावी आणि जर निकृष्ट दर्जाचा असेल तर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा.